सर आज आपण डीजीन बरोबर वगैरे बैठक बोलवलेली आहे, काय या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार? राज्यामध्ये वाढणारे गुन्हेगारी किंवा महिलांच्यावर होणारे अत्याचार याच्या संदर्भामध्ये निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातून, सूचना देण्याच्या दृष्टिकोनातून आज राज्यामधल्या सगळ्या पोलीस अधीक्षकांना, सगळ्या कमिशनरना आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे। त्याची मीटिंग आहे दुपारी 2 वाजता आणि ती 5 वाजेपर्यंत चालेल आणि त्या बैठकीमध्ये एक परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन सूचना की एकंदरीत एक पोलीस दलाचा इफेक्टिवली कारभार कसा करता येईल याच्यासाठी बैठक आहे। सर काल गडचिरोलीला जेव्हा राज्यपाल गेले होते त्याच व्यासपीठावर रश्मी शुक्ला देखील दिसल्या होत्या, पहिल्यांदा रश्मी शुक्ला या अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या होत्या, याची माहिती माझ्याकडे नाही। सर एनसीबीचे वानखेडे जे चीफ आहे, झोनल डायरेक्टर आहे, त्यांनी तक्रार केलेली आहे मुख्यतः त्यांच्यावर मुंबई पोलीसचे 2 अधिकारी वॉच ठेवत आहेत, या संदर्भात काय सर? मला काही असं वाटत नाही मुंबई पोलीसचे अधिकारी वॉच वगैरे ठेवत आहेत आणि तशा काही सूचना कोणी कोणाला दिलेल्या नाही। वर्षभरा पोलिसांनी सीसीटीव्ही सुद्धा चेक केलेला आहे, त्यामध्ये मला माहिती नाही, मग त्याची मी अतिरिक्त माहिती घेतो। सर सीबीआई मार्फत जे आहे सचिव आहेत यांना समन्स पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तिसरा समन्स आला अशी माहिती आहे, अशा पद्धतीने अधिकारी या समन्ससाठी जाऊ शकतात का, तिथे उपस्थित राहू शकतात? नाही, याच्या बाबतीत मला काही माहिती नाही, तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त बरं होईल। सर ज्या पद्धतीने सर नवाब मलिक यांनी समन्स बजावलेला आहे सीबीआई संचालकांना, सुबोध जसो असं आहे की ते जे समन्स बजावलेलं आहे ते काही सीबीआय डायरेक्टर म्हणून बजावलेलं नाही, ते साक्षीसाठी आहे आणि साक्ष ज्या रश्मी शुक्लांच्या प्रकरणामध्ये जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये त्यावेळेला ते राज्याचे डीजी होते आणि डीजी म्हणून त्या बैठकीत सहभागी झालेले होते। आता याच्यामध्ये काही आरोप केले गेलेले आहेत काही लोकांच्याकडून, त्यामुळं त्याची एक संपूर्ण चौकशी करणं आणि प्रकरण लॉजिकल एंडनं नेणं हे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ज्यांची ज्यांची त्याच्यामध्ये साक्ष पाहिजे त्यांना त्यांना सगळ्यांना अशा प्रकारचं समज पाठवलेलं आहे किंवा पत्र पाठवलं। नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केलेत एनसीबीवर आणि त्यांनी म्हटलं की याबाबत मी पत्र देखील लिहिणार आहे, ज्या पद्धतीची कारवाई झाली आहे ती फ्रॉड आहे असा आरोप केला। आपल्यापर्यंत पत्र आलंय का, आपण काय कारवाई? पत्र आलं नाही, पत्र आल्यावर पाहू। एनसीबी के झोनल डायरेक्टर जो एलिगेशन लगा रहे हैं उनके ऊपर मुंबई पुलिस वॉच रख रही है, अब तक क्या जानकारी और उसमें आपका क्या कहना है? ऐसी कोई जानकारी मेरे पास नहीं है और मुझे लगता है कि कोई पुलिस डिपार्टमेंट ने कौन से भी स्तर पे ऐसी कोई इंस्ट्रक्शन दी नहीं है। सीबीआई डायरेक्टर तो जरूरी होगा तो जांच की जाएगी इस मामले, कौन से मामले? जो समीर वानखेड़े एलिगेशन ऐसे है ना, अगर अभी मैंने तो ऐसा सुना है कि उन्होंने डीजे के पास कंप्लेंट दी है, तो देखूंगा, मेरे पास आएगा जब देखूंगा मैं। सर मुंबई पुलिस के द्वारा समन किया गया सीबीआई डायरेक्टर को, क्या किस मामले को लेकर समन हुआ है और क्या है? ऐसा है कि रश्मि शुक्ला ने जो टेलीफोन टैपिंग के केस के बारे में जो उनकी इंक्वायरी शुरू है वो इंक्वायरी में जबी के डीजी वो वहां पे कार्यरत थे तो उनका जो रोल है वो रोल के बारे में इंक्वायरी करने के लिए ये चौकशी शुरू है। सर ऐसा कहा जा रहा है कि महाराष्ट्र के बड़े अधिकारियों को सीबीआई ने समन्स किया इसलिए अब महाराष्ट्र पुलिस उधर समन्स कर रही है, ये टिक फॉर टैक चल रहा है इस बार? ऐसा कुछ नहीं, वो अपना काम कर रहे हैं, महाराष्ट्र अपना काम कर रहा है। सर देख Yes.